आणि एक समाजमाध्यमाच्या माध्यमातून त्यांना जर आम्ही कुठली पोस्ट केली तर ते आमचे अकाउंट ब्लॉक करतात. आणि आदित्य साहेबांनी माझं स्वतःचं अकाउंट ट्विटरवरती ब्लॉक केलेलं आहे. आता आम्ही आमची दाद मागायची तरी कुणाकडे. पहिल्यांदा 45 करोड रुपये खर्च होणार होता, नंतर 21 करोड खर्च होणार होता, नंतर 8 करोड खर्च होणार होता, आता 6 करोड खर्च झाला म्हणून सांगतात. म्हाडा PWD महापालिका आणि इथले स्थानिक आमदार, खरं तर आमच्याकडे आमदार दाखवानी पैसे जिंका, खासदार दाखवानी पैसे जिंका अशी खरं तर आमची समस्या आहे. नमस्कार, महा MTV ग्राउंड झिरो रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत हर्षद दहीबावकर. माझ्या मागे वरळीतलं जांबोरी मैदान, सुप्रसिद्ध जांबोरी मैदान. सध्या पाणी साचलंय, मैदानावर पाणी साचतच, मात्र कोट्यवधी खर्चून जेव्हा पाणी साचतं तेव्हा प्रश्न उपस्थित होतात, नागरिकांकडून आक्षेप नोंदवले जातात. या सगळ्या संदर्भात अनेकांनी तक्रारी केल्यात. मैदानावर पाणी साचतंच पाऊस पडल्यानंतर, मग आक्षेप काय? या मैदानाची मोठी रूपरेषा म्हणायला गेलं तर कसं आहे, याच्यासाठी पहिल्यांदा 45 करोड रुपये खर्च होणार होता, नंतर 21 करोड खर्च होणार होता, नंतर 8 करोड खर्च होणार होता, आता 6 करोड खर्च झाला म्हणून सांगतात. पण ह्याचा जेव्हा लेखाजोखा केला जातो किंवा पत्रव्यवहार केला जातो, BMCC म्हणा किंवा PWD म्हणा, पण कुठे किती खर्च झाला हे कोणीही सांगत नाही. हा पैसा कुठे वापरला गेला? 2 करोडची माती टाकली म्हणून सांगतात. कुठे गेली 2 करोडची माती? सगळी माती वाहून गेलेली आहे. PWD म्हणतं की हे BMCच्या हातीत आहे, BMC म्हणतं PWDच्या हातीत आहे, आणि दोघंही भाडं नाकारतात. हे महात्मा गांधी मैदान आहे. हे महात्मा गांधी मैदानामध्ये हे लोक बरेचसे असे कमर्शियल प्रोग्राम हे लोक घेतात, आणि हे कार्यक्रम घेत असताना ते लोक या मैदानाचं नाव झाकण्याचा प्रयत्न करतात. जाणीवपूर्वक ही लोक प्रयत्न करतात, आणि त्यांच्या प्रशासनाच्या आणि शासनाच्या निदर्शनात आणूनसुद्धा ह्याला कोणी हे नाव ती लोकं झाकतातच. आणि तसेच ह्या गोष्टी करत असताना आपण ज्या तक्रारी द्यायच्या म्हटलं तर स्थानिक आमदार म्हणून तक्रार द्यायचे, ते स्थानिक आमदार बसतात कुठे, भेटतात कुठे, हे स्थानिकांना आणि नागरिकांना माहीत नाही. आणि एक समाजमाध्यमाच्या माध्यमातून त्यांना जर आम्ही कुठली पोस्ट केली तर ते आमचे अकाउंट ब्लॉक करतात. आणि आदित्य साहेबांनी माझं स्वतःचं अकाउंट ट्विटरवरती ब्लॉक केलेलं आहे. आता आम्ही आमची दाद मागायची तरी कुणाकडे? या ठिकाणी जो विकास झालेला आपल्याला दिसतोय, विकास हा झालाच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. पण तो कशा पद्धतीने झाला पाहिजे यामध्ये इथल्या सर्वसामान्य लोकांचं म्हणणं अजिबात विचारात घेतलं जात नाही. जसं की आमचा सर्वात मोठा या मैदानांच्या प्रश्नांबरोबरच आमच्या बिडी जायचा हाही तेवढाच घन प्रश्न या ठिकाणी आहे. कुणी 40 माळे, कुणी 22 माळे, या सगळ्या वादात हे सगळं प्रकरण अडकलेलं आहे. काही बिल्डिंग या ठिकाणी तोडण्यातसुद्धा आलेले आहेत. पण दुर्दैवाने ठोस असं रिझल्ट या ठिकाणी लोकांना मिळत नाही. आणि आपलं सरकार असं म्हणता या निर्णयांमध्ये लोकांचा सहभाग शून्य आहे असं मी या ठिकाणी ठामपणे आपणास सांगतो. कारण जे काही निर्णय होतात हे म्हाडा PWD महापालिका आणि इथले स्थानिक आमदार, खरं तर आमच्याकडे आमदार दाखवानी पैसे जिंका, खासदार दाखवानी पैसे जिंका अशी खरं तर आमची समस्या आहे. कारण या ठिकाणी 3-3 आमदार या वरळीला इतिहास आहे की या वरळीला 3-3 आमदार आहेत. महाराष्ट्रातल्या कुठल्याच तालुक्यामध्ये, कुठल्याच जिल्ह्याला, कुठल्याच याला इथे हा 3 आमदार असलेला मतदारसंघ असल्यामुळे 3 आमदार असतानाही आमची ही सगळी शोचनीय दुर्दशा या ठिकाणी आमची झालेली आहे. आपण समोर जर बिल्डिंग पाहत असाल, हे खरं तर कामगारांसाठी बिल्डिंग आहे. या ठिकाणी कामगारांच्या मुलांसाठी या ठिकाणी विविध क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात. पण आज गेली 5 ते 10 वर्ष ही इमारत आपल्याला समोर दिसत असेल तर त्याच्या खिडक्या मोडलेल्या आहेत. आणि मग याला आम्ही जेव्हा विकास म्हणायचा तर हा नेमका विकास कसला आणि कुणासाठी? आता या मैदानाचं जेव्हा हे सगळं काम करण्यात आलं तेव्हा रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा इतर ज्या मैदानासाठी आवश्यक गोष्टी असतात, पाणी साचू नये किंवा या सगळ्या संदर्भामध्ये, तर करण्यात आल्याचा दावा प्रशासन करतंय की या सगळ्या गोष्टी इथे झाल्यात. मात्र सध्याची अवस्था जर आपण पाहिली या सगळ्या मैदानावरची, तर इथे पाणी बऱ्याच प्रमाणात साचलेलं दिसतंय, चिखल दिसतोय, आणि इतर गोष्टींची सुद्धा बऱ्यापैकी दुर्दशा झालेली दिसते. नेमकी भूमिका कशी वाटते प्रशासनाची? मला वाटतं की याच्यामध्ये प्रशासन नेमकं का लपवते, तुम्ही आकडा का सांगत नाही की किती करोड खर्च झाले? सुरुवातीला त्यांनी सांगितले की कारंजे मारणार आहेत, त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जो प्रश्न झाला त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी खड्डे मारले. जर खड्डे मारले तर ते पाणी गेलं पाहिजे, कुठल्याही प्रकारे त्याची लेवल चेक झाली पाहिजे, आणि तीही ते कुठेही दिसत नाही. माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे करोड रुपयाची जर माती टाकली असेल तर ती माती आता आहे कुठे? आणि त्याच्यावरती जर मातीचा थर लावल्यानंतर आज आपण बघितलं तर ह्या 8-9 महिन्यामध्येच ह्याची अवस्था एकदम दुरावस्था झालेली आहे. समोरच्या खिडक्यांचे कलर उडाले आणि परत त्या जुन्या व्यवस्थेमधल्या खिडक्या आता जाणवू लागलेल्या आहेत. त्यामुळे नागरिक आणि रहिवाशांना सुरुवातीला रस्त्याला कलर मारले होते, रांगोळ्या काढल्या होत्या, परंतु ह्या 3-4 महिन्यामध्ये ते सर्व पुसलं गेलं
आणि हे भकास असं चित्र या विकासाचं या सर्वांना दिसतंय आणि ते अतिशय दुर्दैव आहे या वरळीसारख्या या ए प्लस वरळीमध्ये. मुंबईत जी काही मैदान आहेत किंवा त्यांच्यावर पावसाळ्यात जो काही खर्च करण्यात आला, शिवाजी पार्क असेल किंवा आता जांबोरी मैदान असेल, या इथे नेमकं किती खर्च झाला याबाबत स्पष्टता नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे, तसा त्यांचा आरोप आहे. आता नेमका खर्च किती झाला याबाबत आपण सुद्धा प्रशासनाकडे चौकशी करू, त्याच्याकडनं त्याच्या संदर्भात त्यांची नेमकी भूमिका काय हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. स्थानिकांनी जे मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सर्वांचे धन्यवाद तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल. या विषयावर तुम्हाला काय वाटतं आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी MyMTVला लाईक करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.